पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचंय सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी करा. 25 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रप्रमुख कशाला सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा म्हणून राष्ट्रप्रमुख रोज तेच निवेदन देत राष्ट्रप्रमुख. आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेम कोणती अधिकाऱ्याला जेव्हा लागलं ना आधी कुंकड कुंकड हिणत देते त्याला माहित, पण न्यायाला जेव्हा लागल ना आता तुमच्याकडे कर्मचारी कमी त्याला काय करणार मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन, मग गाव छोटा असो रस्ता छोटा असो मोठा असो पाणीचा असला तरी बसायचं. पहिले मत होते ना पाणी दाडा त्याला घेणारच पाहिजे. आपण आपली ताकद तिथं टाकायची, कणाकडे फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचे. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना कोतवाल काय आहे ना हट्ट नाही आपल्या तहसीलदार पाहिजे कलेक्टर पाहिजे कोतवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणायचं 10:30 दुःख न्यायला आल्यावर रोज रतीप लावल्या सर कुठं करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणारे राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांची लय आरोप पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दाराला समोर न्यायचं नाही. त्याचं कारण कसं आहे आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी का त्याने त्याला दारात बसून दिलेलं नाही म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही. त्याने आमच्या दारासमोर न्यायचं आहे. दारासमोरची जागा आमची दार आमचं. जर एखादा म्हणला आमच्या तिथं येणार आहे देव तर तो आहे तिथं नेई त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतोच म्हणून विरोध करायचा म्हणून तू दुकान उघडं ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो. तसं आमच्या घरासमोर आम्ही काही करू. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो मला कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही. यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढली यांची तुम्ही यांना लाल देवा दिला तुम्ही यांना आमदारकी दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि जे दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातल्यानी त्याच्यापेक्षा वर जरूर असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बनून तुम्ही जाता तुम्ही घेऊ नये बंगल्यात बाहेर तुमच्या जीवर तो दादागिरी करतोय आणि आता तुझा आम्हाला दादागिरी करायला लागला त्यांच्या संग त्यांच्या त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोरग तेच हिंडलं पाहिजे. एक बी मराठा त्यांचा हिंडला नाही पाहिजे. आपल्या शेताच्या समोर इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मधून रस्ता या विरोध केल्यावर म्हणतोय बरं का मी नंतर उद्या पण समजत लावता रक्ता मार घेत त्याने आमच्या वावरात तुमची डांबरी गेली त्याच्या मुंबईने जायचं त्याच्या मुंबईने जायचं त्याने त्याचे कार्यकर्ते त्या कार्यकर्ते त्या जिथून आवड येते तिथून ते तवर टपोर उठून घ्यायची आणि पुढे नेऊन ठेवू जायची. आमच्या याच्यातून चार सुद्धा नाही गेलं पाहिजे तो गाबून देवी नाही बो गाबून नाही करेल बाबा फक्त आमच्या इथे दार किंवा त्याला आता काय समजा समजेल त्याला जर वाटत गाव बघित गाव बघित त्याला काय गाव पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तो तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मानली त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठ्याचे समजत नाहीत वाटतं बघते मग आम्ही तुम्ही मराठीच आहेत म्हणून तुम्हाला समजत नाही हिसाब बराबर तू आम्हाला कुठल्या दारात येऊ द्यायला तू आमच्या दारात येऊ नको का वय घ्यायचं काय कायदा मुलीला तो आम्हाला हापा हाणून लावतो आहे दारात आणि आमच्या दारात आलो त्याने पुढे घेऊन भरावा होता पुढे नेमकी काय इच्छा आहे कायदेची कायदेची नेमकी काय इच्छा
तुम्ही यायचं नाही, त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती आहे. तो आमच्या रानातून यायचं नाही. आणि आमचं दार आणि रान लांब, रानातून यांना रस्त्याने घेऊन होतो. त्यांना विला त्यांनी रामबन मध्ये गेली. आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही. राजकीय आमदारांना आपल्या दारात यायचं, मंजूर एका मागं यायचं, आपल्या दारात यायचं. मग त्याचा अर्थ त्यांनी गाव बंदी करायचं काय दारात त्यांनी त्यांना करायचं. आप त्याचा अर्थ काय होतो त्याने तिने लावायचं. कारण आपल्या दारात फक्त त्यांनी यायचं नाही, त्याचा अर्थ त्यांनी ठरवायचं. दोन मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे. हे 24 पासून सुरू आहे नाही तर मग त्याच्या